कशाला लोकांना गुमराह करताय? खरी शिवसेना, खोटी शिवसेना, जे बाहेर फुटले जाऊन गेले त्यांची शिवसेना असू शकत नाही, जनता ठरवेल. तुमच्यामध्ये धमक आहे ना, तुम्ही आपल्या आमदारकीचे राजीनामे द्या. मी नारायण राणेंना मानतो, त्यांच्याबरोबर जे लोकं गेले ठीक आहे, त्यांचा गट लहान होता, त्यांनी राजीनामे दिले, ते निवडणुकीला सामोरे गेले. निवडणुकांना सामोरे जा. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिराज शिंदे यांचे लोकं फुटले 22, राजीनामा दिला, निवडणुकीत सामोरे गेले, जिंकून आले, त्यांनी सरकार बनवलं. तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्यायचे, किती असू द्या, 54 असू द्यात, राजीनामे द्यायचे आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझं ओपन चॅलेंज आहे. बरं का, तुम्ही तिथे गुवाहाटीला बसून इथे आम्हाला अक्कल शिकवणार निष्ठेच्या, शिवसेनेच्या, हिंदुत्वाच्या? हां, तिथे आसाममध्ये पूर आला आहे, रॅडिसन हॉटेलच्या बाहेर एवढा पूर आहे, पूर आला आहे, इतना बाढ आहे रॅडिसनच्या बाहेर बी, मुर्दे तैर रहे वहां, और लोग ऊपर बैठकर पार्टियां चल रही है सब. हाँ, ये बीजेपी वाले उनको स्पॉन्सर कर रही है पार्टियां उधर. क्या है आपको सब जो वीडियो सामने आ रहे हैं ना, आप देख लीजिए क्या हो रहा है उधर. सर, आप लोगों को भरोसा अभी भी सरकार आप लोग बचा लेंगे? डेफिनेटली, ये सरकार है वो सरकार रहेगी. इसीलिए तो मुंबई में आने की हिम्मत नहीं जुटा रहे ना वो लोग. अगर आपके पास 50 लोगों का गुट है, आपकी पार्टी है, आप पार्टी बनाई है, तो भाई आइए मुंबई में, हम स्वागत करने के लिए तैयार है. मैं खुद जाऊंगा एयरपोर्ट पर. अगर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनते हैं तो हमें बताइए, हम बोलेंगे हाँ एक शिवसैनिक को मुख्यमंत्री बनाया. उस वक्त भी नहीं बनाया था, 2019 में एक शिवसैनिक को मुख्यमंत्री बनाने को विरोध किया था बीजेपी ने और देवेंद्र जी ने, और आज भी वो ये 40 लोगों को गुलाम बनाकर रखना चाहते हैं. और बालासाहेब ठाकरे की शिवसेना, मराठी माणूस की शिवसेना खत्म करना चाहते हैं महाराष्ट्र से. बोलिए सर, आपको आना पड़ेगा चौपाटी में. आइए चौपाटी में. गवाहाटी में क्या है, चौपाटी में आइए ना. विधान भवन के सामने ही चौपाटी है, आइए चौपाटी में, यहाँ भी मजा करेंगे. आता ये दरवाजे कायमचे बंद आहेत काय म्हणतोय आमदारांना? दरवाजे उघडेच आहेत, उघडे ठेवले होते. त्यातले काही आमदारांचं माझं आत्ता बोलणं झालं 5 मिनिटापूर्वी, आत्ता माझं 5 मिनिटापूर्वी काही आमदारांशी बोलणं झालं. त्यांची इच्छा येण्याची, ज्यांनी इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्यासाठी दरवाजे, खिडक्या, फटी सगळं काय उघडाय, आणि ते येतील मला खात्री आहे. चंद्रकांत खैरेंना पण तसे फोन आलेले आहेत. तिकडे एकमेकावरती हल्ले झाले आणि कपडे फाडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण जबरदस्तीनं आमदारांना डांबून ठेवलंय, जबरदस्तीनं डांबून ठेवलंय आमदारांना. किती दिवस आमदार राहतील गुवाहाटीला? त्या गुवाहाटीच्या त्या हॉटेलमध्ये मी माहिती घेतली मगाशी, 340 खोल्या आहेत, 18 माळ्याचं हॉटेल आहे, त्यातले 3 माळे यांच्याकडे आहेत. मी कालपासून त्यांना मेल पाठवते हॉटेलला की आम्हाला 40 रूम तिथे हव्यात, देत आहे का? आणि मी ती जे त्यांचे पर्यटन मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्व शर्मा, त्यांनाही माझा मेल गेला आहे की आपण म्हणत्या पर्यटनाला या गुवाहाटीमध्ये रॅडिसन ब्लूमध्ये आम्हाला यायचं आहे, तिथे 340 रूम्स आहेत, आम्हाला तिथे कार्यक्रम करायचा आहे महाराष्ट्र आणि गुवाहाटीचा पर्यटनासंदर्भात. अजून रिप्लाय येत नाही आहे. हां.